मित्रांनो, हिम्मत आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस यशाचं ते शिखर गाठू शकतो ज्याचा कोणी विचारही केला नसेल. अनेकांना वाटतं की यश हे केवळ नशिबाने मिळतं, पण तसं नाही. यश हे मेहनत करणाऱ्याला मिळतं आणि ते मेहनतीनंच मिळवावं लागतं. मेहनत करायची तयारी असेल तर कुठलंही यश मिळवणं अशक्य नाही. आज आपल्याला जागोजागी चहाची टपरी दिसते, त्या चहावाल्याची दिवसभराची मेहनत, तो घेत असलेले कष्ट याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. डिग्री असूनही अनेक जण बेरोजगार फिरताना आपल्याला दिसतात. अशी मंडळी पाहिली की सध्या शिक्षण घेत असलेले बरेच विद्यार्थी आपण चहाची टपरीच टाकूया, तो चहावाला आपल्यापेक्षा जास्त कामं करतो असं गमतीनं म्हणताना दिसतात. यात तथ्य आहे की नाही हा भाग निराळा, मात्र आज अशाच एका चहावाल्याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत, जो खरोखरच अनेक पदवीधरांपेक्षा अधिक कामं करतो. ही कहाणी आहे मेहनतीच्या जोरावर यश मिळवलेल्या नवनाथ येवले यांची. बरोबर, येवले अमृततुल्य अशी जी पाटी आज शहरोशहरी दिसते, त्याच येवले यांचीही कहाणी. महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारे नवनाथ येवले, जे चहाच्या दुकानातून आपली उपजीविका भागवत असतात, ते आज महिन्याकाठी 12 लाख रुपये कमावतात. एवढा पगार तर कुठल्या आयटी प्रोफेशनलचा देखील नसतो. 2011 साली सुरू करण्यात आलेला हा चहाचा स्टॉल आज येवले टी हाऊस या नावानं प्रसिद्ध उद्योग झालाय. हा टी स्टॉल पुण्याच्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हिवाळा असो वा उन्हाळा, पुण्यातील लोकांची या चहाच्या दुकानावर नेहमीच तुम्हाला गर्दी दिसेल. सकाळ ते सायंकाळ होऊन जाते, पण लोक चहा प्यायला येतच असतात. पुण्यात नवनाथ येवले यांची 2 चहाची दुकानं आहेत. प्रत्येक दुकानावर 10 ते 12 लोक काम करतात. येवले अमृततुल्य नावाने प्रसिद्ध असलेले ह्या टी हाऊसचे 5 मालक आहेत, ज्यापैकी येवले हे 1 आहेत. येवले टी हाऊसचे सहसंस्थापक नवनाथ येवले यांनी सांगितलं की आम्ही 2011 साली या कामाला सुरुवात केली. 4 वर्ष अभ्यासून आम्ही चहाची एक फायनल क्वालिटी सेट केली. या 2 सेंटरमधून आम्ही महिन्याकाठी 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न कमावतो. एका सेंटरवर एका दिवसात 3 ते 4 हजार कप चहा विकला जातो. आम्ही लवकरच 100 जवळपास सेंटर उघडून एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्याच्या तयारीमध्ये आहोत. आम्ही चहा विकून जास्तीत जास्त लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, आणि मी आनंदी आहे आमचं हे काम निरंतर वाढत आहे. आज खरोखरच येवले हा ब्रँड मोठा आकार घेत असलेला दिसून येतो. अनेक शहरांमध्ये एकाहून अनेक ठिकाणी येवले अमृततुल्य अशी पाटी मिरवत हा चहा त्याचा ठसा उमटवत आहे. कामाला कधी लाजू नये, कुठलंच काम हे लहान नसतं. आणि जर आपण हा विचार करत बसलो की मी हे काम केलं तर लोक काय म्हणतील, तर तुम्ही जीवनात कधीच काही करू शकणार नाही. आपल्याला यातून बाहेर निघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला हवा, तेव्हाच आपण काहीतरी मोठं करू शकू. नवनाथ येवले यांची ही कहाणी तर आपल्याला हेच शिकवते, आणि यातून शिकवण घ्यायला काय हरकत आहे. शेवटी एक चहा विकणारा महिन्याला 12 लाख रुपये कमावतो. धन्यवाद.